शेवगावमध्ये सापडले मुंडके नसलेल्या महिलेचा मृतदेह, एकच खळबळ। शेवगाव शहरातील आयटीआय परिसराच्या पलीकडून असलेल्या मोकळ्या जागेत एक अंदाजे 60 वर्ष महिलेचा आणि एक अंदाजे 10 ते 15 वर्ष लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं शेवगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे ज्या महिलेचा मृतदेह सापडला त्याचे मुंडके गायब होते। परिसरातील पोलिसांनी मुंडके शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मुंडके काही सापडले नाही, त्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांना अवघड झाले होते। त्यामुळे त्यांनी अहमदनगरहून श्वान पथकाला पाचारण केले। याबाबत एका अज्ञातानं शेवगाव पोलिसांना फोन करून या मृतदेहाची माहिती दिली होती। घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस नाईक रवी शेळके, सुधाकर दराडे, अचित चव्हाण, बाप्पासाहेब धाकतोडे, असलम शेख, अमोल ढाले, अनमोल चिमणे यांनी घटनास्थळी धाव घेतली। कॅमेरामन शाहरुख शेखसह शेवगाव प्रतिनिधी युनुस शेख, महाराष्ट्र न्यूज 10।